आता सुरुवात करूया आपण. हे बा, प्रथम जे फोटोग्राफर्स आहेत, कॅमेरामन आहेत, फार थोर माणसं आहेत ती, तर त्यांना एक नम्र विनंती की तुमच्या घरी येऊन पाहिजे तेवढे माझे मागून पुढून फोटो काढा. पण आता माणसाने त्याला देऊ नका. एक मिनिट खाली बस रे. शिवसेनेचे पहिले नगरसेवक चंद्रकांत साळोखे या. असल्या मिशा आली दिसत नाही तो. नाही, मिशा काढण्यापर्यंत ठीक आहे, मिशा कापण्यापर्यंत ठीक आहे, बाकीच्या आव्हानांना धक्का लावू नका. मात्र तरी तो आपण सुरुवात करूया. स्टेजवर बसलेली प्रतिष्ठित मंडळी, कारण स्टेजवर नेहमी प्रतिष्ठित मंडळीच असतात, आणि बराच वेळ वाट पाहत तिष्ठत मातीमध्ये बसलेली सर्वश्रेष्ठ मंडळी. एक एक अल्ला, मला कळत नाही ना, पोलीस का पकडत नाही? बरोबर, आता घ्या नको. काय मी कर्म बोलणार आहे? तुम्ही माझा फोटो छापा आणि कुणाचंही भाषण छापा प्लीज. ना दिसत ना, दुसरं काय नाही. बघा झाले हो, बघा ना. भालजी पेंढारकर जे माझे गुरु, त्यांची परवानगी घेऊन आज प्रथमच ह्या करवीर नगरीमध्ये चार शब्द बोलण्याकरता मी उभा आहे. त्याच्या अगोदर कधीही कुठल्याही उद्घाटनाने मी कोल्हापुरात गेलेलो नाही, किंवा कोल्हापुरात कसलंही भाषण केलेलं नाही. भालजी पेंढारकर म्हणजे बाबा यांनी सांगितलं की जोपर्यंत मी सांगणार नाही तोपर्यंत कुठे जायचं नाही, फार शहाणे असलात तरी. तेव्हा त्यांनी मला घडवलं. माझा जन्म जरी पुण्यामध्ये झाला असला तरी मी घडलो कोल्हापुरात ना. कोल्हापुरात नसतो आलो तर पुण्याच्या टांगेवाला झालो असतो. पण कोल्हापुरात आलो आणि भालजी पेंढारकर नावाच्या शिल्पकाराने मला घडवलं. तेव्हा पहिली बसाव. एक तर मी मुश्किलीने बोलतोय, एकदा विसरलं म्हणजे माझ्या लक्षात राहत नाही. हो, नाही तर मी एम ए नसं झालो का? शाळेपासून ही तक्रार आहे की माझ्या लक्षातच राहत नाही काही. थांबा थांबा थांबा, हो सोडून द्या ना, आपले लोक आहेत ना. बरे जाऊ जाऊ, चला बरं, आता फोटो काढू नका, नंतर मी आपण सावकाश फोटो काढूया. घरी माईक मी घेऊन येतो. तेव्हा ज्यांनी मला घडवलं त्यांनी हाफ पॅन्ट मध्ये घडवलं. अर्धी इजार भालजी पेंढारकरने मला घातली. आता उगाच कोणतरी दावे करतात आम्ही नेसवली आम्ही नेसवली. मी बरा सगळ्याच्या समोर नागडा होईल? गुरु गुरु आपला आहे म्हणजे वडीलच आहे हो, त्याच्या समोर काय वाटत नाही. तर त्यांनी इंच आणि इंच बाबा भालजी पेंढारकरने जो सोंगाड्यामधला रोल मला करून दाखवायचे त्यातले चार आणि सुद्धा मला करता आलं नाही अद्याप. इतकी थोर माणसं आहेत ती. तेव्हा आता मी त्यांना विचारलं, बाबा मी जाऊ का सभेला? अशाची सभा आहे. तेव्हा ते म्हणाले, मला असं वाटतंय की लवकरच भगव्याचा राजे येईल, तेव्हा तुम्ही जायला काय हरकत नाही. आणि भालजी पेंढारकर तुम्हाला माहिती आहे की कट्टर हिंदू, हिंदू पेक्षाही हिंदू,
तुमच्या शंकराचार्यापेक्षाही कट्टर हिंदू मतात स्वाभिमान असणारा माणूस म्हणजे भालजी पेंढारकर फक्त, त्यांना हिंदू शिवाय काही चालत नाही। एक उदाहरण तुम्हाला छोटं देतो मी, दर वर्षाला त्यांच्या वाढदिवसाला दिलीप कुमार आणि सायरा बानू त्यांना फळाचा करंडा घेऊन येतात। असाच एके वर्षी करंडा आला, आम्ही दोघे जेवायला बसलो होतो बापलेख म्हणजे भालजी पेंढारकर आणि मी। मला म्हणजे चिरंजीव खाणार का, मजा करणार काय? म्हटलं मजा दोघं मिळून करूया। दोघं मिळून म्हणजे नाही करता येणार, तुम्ही एकटेच करा। म्हटलं का बाबा असं का म्हणता, आपण दोघांनी गेले तर नाही ना, मग तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मला घेऊन जावं लागेल। तर एकटे मजा करा, जरा बघा तू करंडा उघडा आणि त्यातली द्राक्ष आहेत, काही आंबे आहेत, मोसंबी आहेत, संत्र्या ते खा। मी करंडा उघडला, आता दिलीप कुमारने आणलेली फळं हो, बोलायचं काय कारण आहे? करंडा उघडला, वा नुसत्या वासाने अर्धा तास मला काही कळेना की हे खाऊ का ते खाऊ, ते खाऊ का ते खाऊ। काय असतं की एखादी सुंदर बाई पाहिली तर सारखं लक्ष राहतं, म्हणजे 10 सुंदर बायका म्हणजे बघायचं कुठे? हो, त्यामुळे संध्याकाळी 6 नंतर बिंदू चौकामध्ये येणे नाही निष्कारण। आपण भलतीने बघायचो नाही, रिक्षावाला आपल्या अंगावर चढायचा। तेव्हा करंडा उघडला, फळं काढली, त्यातला आंबा होता कापला, मी खाल्ला आणि बाबांना थोडस म्हटलं एक फोड खा, बोले नाही हो मग सगळ्या फोडी मला खाता येत नाही का? तुम्ही बाबा तुम्ही का खात नाही? बोले नाही खात, जाऊ द्या मला आवडत नाही ते। आता काल तर आंबा खाला नाही, आज कसं आवडत नाही? हे मला तुमच्या पुढे बोलायची शर्त झाली तर तुम्हाला सांगतो मी की तसं द्वेष नाही, काही नाही। मला मुसलमान सुद्धा प्रिय आहे, त्याला महाराजांना छत्रपतींना, छत्रपती शिवाजी महाराज हे भालजी पेंढारकरांचं दैवत आहे। तेव्हा बाकी सगळ्या शंका भालजी पेंढारकर सांगू शकतात। पण एकदा रणजित देसाईने त्यांना विचारलं, बाबा आम्हाला शिवाजीबद्दल एक शंका आहे विचारू का? तेव्हा भालजी पेंढारकर म्हणाले, तेवढं सोडून काही विचारा, फक्त शिवाजी महाराजाबद्दल काही विचारायचं नाही। रणजित म्हणाले, असं कसं हो, आम्ही लहान मुलं आहोत, समजा आम्हाला काही शंका असेल तर म्हटलं हे बघा मी ते माझे देव आहे, छत्रपती माझा देव आहे, छत्रपती माझं सर्वस्व आहे, छत्रपती माझी आई आहे, माझं सगळं जीवन आहे, त्याच्याबद्दल तुम्ही मला कसलीही शंका विचारू नका आणि मी त्याचं उत्तर देणार नाही। त्यापेक्षा तुम्ही संभाजी विचारा, शहाजी विचारा, दुसरा कोणी विचारा, पण छत्रपती नाही, कारण त्याला मी देव मानतो, मी वडील मानतो, मी आई मानतो, मी सर्वस्व मानतो। पण म्हणजे काय झालं एखादी शंका सांगायला? तेव्हा बाबांनी जे उत्तर दिलं, म्हटलं रणजित देसाई तुम्ही फार मोठे आहात, काही गोष्टी अशा असतात ज्याबद्दल शंका कधी घ्यायच्या नसतात। उदाहरणार्थ समजा तुम्ही आता तुमची आई म्हातारी झाली असेल, पण जेव्हा केवळ 16 असेल का नाही, तेव्हा तुम्ही कधी असं कुठला मुलगा कधी विचारतो काय गे आई 16 तू होतीस तेव्हा तू काय काय केलंस? आपली शंका रणजित देसाई स्टुडिओ मधून बाहेर पडले आणि एसटीने बेळगावला गेले। इतका नितांत महाराजावर प्रेम करणारा माणूस मला गुरु मिळाला, याचा मला एवढा आनंद झालाय। याच्या पुढे मला सगळं फिकं वाटतं ते गिनीज बुक फिनीज बुक सगळं होळीमध्ये टाकून द्या, गेल्या गाढवाच्या ह्याच्यात। त्या मूळ गोष्टीला आपण सुरुवात करूया। मला वाटतं जवळजवळ झोपायची वेळ झालेली आहे, माहित नाही तुम्ही केव्हा झोपतात ते, पण मी लवकर झोपतो बाबा, तर लवकर उठावंही लागतं ना, लवकर म्हणजे लवकर उठे, कोणाला माहिती काय उठे ते। त्याबद्दल कुणी पत्रकारांनी शंका घेतली नाही हा, मी बिचारा गरीब माणूस सापडलो तर एका चित्रपटामध्ये मी सहज शब्द वापरला, मी दुवा असतो, गोसावी असतो, साधू असतो, मी माझ्या सगळ्या सेवकांना माझ्या नोकरांना सांगतो, शिष्यांना सांगतो की हे पा मला जीवनाचा कंटाळा आलाय तेव्हा मी आता समाधी घेत आहे, मी समाधी घेणार। तेव्हा शिष्य मला विचारतात, महाराज तुम्ही जर समाधी घेतली तर तुमच्या सामान्याचं काय? तर सेन्सॉरने सामान शब्द पकडला, मला पण गेला नाही का पकडला, मला म्हणजे त्यावेळी सेन्सॉरमध्ये मला वाटतं अपर्णा मोहिले होती आणि गायिका कोणती कवयित्री शांताबाई शेळके होत्या, ते म्हणजे सामान कापा, म्हटलं शांताबाई खबरदार
دوسرا گاہی کا بابر میں سامان ہاتھ لوں دینا میں مارے مننے کی بنا کر ان کا پاؤ تجربہ تمہیں تراس ہے کیا سامان مجھے سامان دوسرا ارتھ کا ہے سمجھا میں تمہیں گھر میں آلو تمہیں گھر میں پہلے سب ریڈیو ہے ٹی وی ہے ویڈیو ہے گودریجی کپٹ ہے سارے پلنگ ہے گادیا ہے گرجیا ہے سب فریم فوٹو لاؤلی گھر گچ بھر لے تمہارے میں سے وچارنا کہ واہ 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 تم کا گھر سامان نے اگلی گچ بھر لے تو تمہیں کٹے بگا لو سامان اکڑے نہیں گا मी म्हटलं बा मला शांताबाई शेळके मला सांगा याचा दुसरा अर्थ काय मग मी कापतो ना नाही डबल मिनिंग आहे पण दुसरा मिनिंग तर सांगाल की नाही अरे इसम मला लाज वाटते मग जर तुम्हाला लाज वाटते तर असले शब्द तुम्ही पकडता कशाला मग त्याला कळे ना काय करू म्हटलं मला तर काय वाटत नाही मी अनेक वेळा गाडीने गेलो बोरीबंदा स्टेशनवर उतरलो आम्हाला पळत आला आणि मला विचारलं साहेब तुमचं सामान कुठं आहे तर म्हटलं वरती आहे त्याने माझं सामान डोक्यावर घेतलं टॅक्सीमध्ये ठेवलं पैसे घेतले काही गुरगुर न करता मग एक हमाला माझ्या सामानाचा त्रास होत नाही आणि सेन्सर बोर्डला त्रास होतो काय उद्या जर शिवसेनेचं राज्य आलं तर मी बाळासाहेब ठाकरेंना जरूर सांगेल की सेन्सॉर बोर्डावर या असल्या म्हातारडे बायका ठेवण्यापेक्षा स्टेशनवरचे हमाल ठेवा हमाल अरे त्याला अकरायचं तुम्हाला नाही काय पण पकडतं म्हणजे ऐका त्याचं तसंच गाणं एक होतं पूर्वीचं सुंदर गाणं केलं होतो पहिला वहिला सिनेमा सोंगाड्या त्याच्यामध्ये सुंदर गाणं होतं की मला याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी आया बघा या पोराला अजून माहिती आहे की माळ्याच्या मळ्यामध्ये कोण गौरी राखण करते मी रावजी रावळजी हात न कालाऊजी पाहिल तुम्ही बघा या पोराला अजून माहिती आहे की माळ्याच्या मळ्यामध्ये कोण गौरी राखण करते मी रावजी रावळजी हात न कालाऊजी पाहिल तुम्ही या गाण्याचा शेवटचा अंतरा होता की गोऱ्या गालावरी ग माझ्या लाली लागली दिसू ग अंघोळीला बसली माझू मलाच हसू ग मला काय हसायला सेन्सरने मला इथेच पकडलं सेन्सरने मला विचारलं की मुळामध्ये ही बाई एकटी आंघोळ करताना हसली का बरोबर आहे हो एकटा माणूस कधी हसत नसतो ना फार फार एकांतामध्ये माणूस रडेल आठवणी गाडून गाडून मुसू मुसू रडेल तर समजा तुम्ही एकटे आहात आणि हसत बसले बाथरूम मध्ये गेला आणि असं केलं तर तुम्ही बाहेर यायच्या आतमध्ये तीन डॉक्टर तुमची बायको घेऊन येईल की हे कालपर्यंत चांगले होते आज काय झालं बघा तेव्हा हसणं हा स्वभाव नाही हसवावं लागतं माणसाला रडता कधी पण येतं आपण जन्म घेतो ना तो जन्म झाल्याबरोबर अशी एक कल्पना करा की एखादा मूल जन्मल्याबरोबर हसलं तर पहिले त्याची आई बेसुद्ध पडेल आणि बापाला जर बातमी केली तर सरळ डायरेक्ट हिमालयाला जाईल तिकडे चालेल एवढं जर हसतं म्हणजे काय तर सेन्सॉरने विचारलं मुलामध्ये ही एक बाई एकटी बाई आंघोळ करणारा असली का मी पण मर्द मर्दचा बच्चा होतो सेन्सॉरला लगेच उत्तर दिलं की एका सभ्य बाईच्या बाथरूम मध्ये तुम्ही डोकवलं का तेरी चूप मेरी चूप तिकडे सेन्सॉर गप मी इकडे गप अरे म्हटलं काय तरी बोला काय नाही म्हणलं पास केलं जा तर माझी मराठी भाषा इतकी सुंदर भाषा खरं सांगू तुम्हाला की मराठी भाषा एवढी गोड सुंदर रसाळ लवचिक भाषा जगात कुठेही दुसरी भाषा नाहीये कुठेही नाही बाकी सगळ्या भाषा आहेत इतर भाषिकावर माझा काही राग नाहीये हिंदीमध्ये मी पण पिक्चर काढतो मला पण हिंदी बोलता येत अरे ओ सांगा कितने आदमी थे मी पण बोलू शकतो हिंदी नाही असं नाही पण ही वृक्ष भाषा आहे हिंदी भाषा ही बोली चालीला वृक्ष भाषा कंटाळवाणी गंमत नाही लवचिकपणा नाही म्हातारपण आहे
म्हणजे असं वयोवृद्ध भाषा वाटते, मराठी सारखी चपलक वाटत नाही. हा, हिंदी मध्ये फक्त शेर शायरी करायची कि मैंने दिल दिया तुझे तोफा समझ के. हो मला शेर तर पुरा हो द्या, अर्ध्या शेरला हा कसं होईल, पण एक लोकांना सवय असते. हम गए थे जंगल में, अरे पण नंतर शेवटी म्हणायचं और हात में लोटा था. पण आपल्याला हिंदी फार कळत असं नेहमी मराठी माणूस दाखवत असतो, खरं मी त्याला काहीच कळत नाही. मराठी माणसा एवढा बुद्धू माणूस कोण आहे की नाही मला माहित नाही बाबा, मी तरी आहे. तेव्हा हम गए थे जंगल में असं शेर अर्धवट ऐकायचा कि मैंने दिल दिया तुझे तोहफा समझ के, लेकिन जालिम तू उसके ऊपर बैठी सोफा समझ के. आणि ते पण बोलायचं कस, मैंने दिल दिया, मैंने दिल दिया तुझे, मैंने दिल. अजून ज्याला सरळ बोल की मैंने दिल, मैंने दिल, मैंने दिल, तुमने ढील दिया बाजू बरोबर मालूम है हमको, तो मैंने दिल दिया तुझे तोहफा समझ के, मगर जालिम तो उसके ऊपर बैठी सोफा समझ के रडून. आता मला हे कळत नाही हिंदी शायरांचं की दिल म्हणजे हृदय. अरे हृदयासारखी किमती चीज एका रस्त्यावरच्या पोरीला भडव्या देतो कशाला, तुला जर हृदय द्यायचं तर आईला दे, बहिणीला दे, भावाला दे, नाही तर छत्रपतीला दे, भगव्या सेनेला दे, शिवसेनेला दे. तर रस्त्यावर एखादी गोरी गोमटी पोरगी चालली, तिला पाहिल्या बरोबर मैने दिल दिया तुझ्या, बस बो मला सुना खाली जा. असाच एक मला कवी भेटला, म्हणजे ऑफिसमध्ये आला. असं आहे, 10 सभा करून आलो, चेष्टा नाही, काल कालच्या धरून 20. आपण मराठी बच्चे माझ्या ऑफिसमध्ये बसलो होतो, एक रस्ता आले सगळे सुटाफुटात उच्च भ्रू. आता सुटाफुटा म्हणजे उच्च भ्रू, उच्च भ्रू म्हणजे जरा शिकलेले आपल्यातून म्हणजे माणसातून उठलेले. साधारण एरवी माणूस चांगला असतो, पण डिग्री बिग्री मिळाली अशी बी ए, एम ए, टी डी, एल सी बी, पी एच डी, एम ए डी वगैरे अशी, की तो माणसातून दूर जातो. जरा वाटतं मला मी कोणतरी वेगळा आहे आणि तो वेगळाच वावरतो. तसं एक रस्ता आले, मी आपला बसलो होतो लिहित काहीतरी, मला बोले दादा कोण घेऊन उठायचं काय नक्कीच आहे. नाही म्हणजे या चाय समज गे और मैंने पिया पाणी समज गे. आले म्हणाले दादा कोणी उठायत, तर म्हटलं मीच आहे. तुम्ही म्हणजे जसं लूज भरलेलं कुत्रा असं बसलेला, म्हटलं हो मीच. हा कळलं, म्हटलं आपण, मी परांजपे. काय परांजपे हे मी. हा म्हणजे कळलं, काय कळलं, म्हणजे मारुती आत्माराम परांजपे ना. अहो मारुती आत्माराम नाही, हे मी आहे, माझी पदवी आहे. हा हा म्हणजे मास्टर ऑफ आर्ट. हा येस, तुम्हाला इंग्लिश येतं वाटतं, थोडं 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 चुकून चुकून येतं असं कधीतरी. तर बरं मग काय काम आहे, मी एम ए आहे. अरे किती वेळा सांगणार. नाही म्हणजे काय आहे की मी कवी पण आहे. बरं असाल मग, तर म्हणाले तुमची गाणी बिणी मी ऐकतो, हे कंटाळा येतो, तुम्ही समाजाला कुठे घेऊन चाललात. म्हटलं मी समाजाला कुठे घेऊन जाणार, समाज मला कुठे घेऊन चाललेला आहे. मी काय विवेकानंद आहे का जेव्हा समाजाला घेऊन जाऊ. त्यामुळे म्हणाले काय गाणी तुमची आहेत, छी माझ्या मनामध्ये कोण गावी. त्यानंतर ते दुसरं कुठलं ते बायक केळीवाली मी, ते ढगाला लागली कळ कळ कळी ढगाला कधी कळी लागते काय, काहीतरी वादळपणा करता, चावटपणा करता, मूर्खपणा करता, हलगडपणा करता. बरोबर डॅम फुल नॉनसेन्स इडियट बाकीचे समजा मला काही शिवाय समजले नाहीत, पण जरा असं वाटलं की ग्रस्त जरा संतापलेले आहेत. म्हटलं परांजपे साहेब आपण चहा वगैरे घेणार का. हो येस चहा घ्या, पण साखर नको. म्हणजे साखर का नको,
डायबिटीज आहे तुम्हाला नाही काय? म्हटलं मला नाही बाबा. मग कसा झक मारला पैसे कमवता? चला म्हणजे पैसे कमवले म्हणजे डायबिटीज झाला पाहिजे काय? साधारण असं असतं की पैसा आला की रोग पण येतो. बसले बाबा म्हणले काय हे ढगायला आले गेले असले घेतले गाणी करता? मी तुमच्याकडे गाणं आणलेलं आहे. बरं म्हटलं चला द्या. कसलं गाणं आहे? गेली 2 वर्ष कविता करतोय. हे गाणं 2 वर्ष? मग शब्द सापडायला पाहिजेत. तुम्हाला काय ढगा लागले केळ पाणी थेंब थेंब की झालं? मी शब्द हृदयापासून शब्द शोधलेले आहेत आणि शब्दाकरता मी 1 1 1 1 1 फिरत होतो. म्हणजे एवढं जंगलात काय होत? मी बोलतो जंगलात कसं जाईल मी? इथेच म्हणजे साहित्यामध्ये. बरं मग, आणि एवढं 2 वर्ष शब्द गोळा करून एक गाणं तयार कविता तयार केलेलं आहे आणि तुम्हाला पिक्चरमध्ये घ्यावी लागेल. म्हटलं बरं घेईल. कविता सांगाल काय? तर म्हणाला एक बिन चेहऱ्याची संध्याकाळ. काय? एक बिन चेहऱ्याची संध्याकाळ. बिन चेहऱ्याची म्हटलं मी खात होती कुठल्या बाजूने? अहो बोल तुम्ही मध्ये मध्ये, यू डोंट डिस्टर्ब मी प्लीज. तुम्ही मध्ये बोलू नका. बिन चेहऱ्याची म्हणजे एक कल्पना आहे ही, कवीची कल्पना. बरं कल्पना आहे, मग असू द्या. मग काय तिला चेहरा काय? तिला काही नसलं तरी माझी काय हरकत आहे? तुम्ही बिन चेहऱ्याची म्हणा आता बिन ह्याची म्हणा, मला काय गेलं? तर एक बिन चेहऱ्याची संध्याकाळ बसली होती. बराच वेळ गप्प बसले. मी म्हटलं झालं का काय? ते संध्याकाळचं म्हटलं झालं का उरकून सगळं? काय उरकून? तर म्हणा ही संध्याकाळ बसली होती ना तांबे घेऊन? नाही हो. मग तुम्ही थांबलात का? विचार करीत थांबलो की पुढे काय म्हणू ते. तर एक बिन चेहऱ्याची संध्याकाळ बसली होती अब्रकाच्या खांबाला पाठ टेकून. अब्रकाचा खांब? अरे म्हटलं मी सागवान पाहिलंय, देवदार पाहिलंय, शिसवी पाहिलंय, पण अब्रक हे अब्रक काय उगवतं काय झाडासारखं? हे बा दोन डिस्टर्ब मी, मध्ये बोलू नका. माझी कविता संपूर्ण ऐका आणि मग बोला, कारण तुमच्या आकल्याच्या बाहेरचं काम आहे. म्हटलं बर. एक बिन चेहऱ्याची संध्याकाळ बसली होती अब्रकाच्या खांबाला पाठ टेकून आणि करत होती विचार की हा सूर्याचा चेंडू, सूर्याचा चेंडू कल्पना हो, हा सूर्याचा चेंडू कधी जाणार कधी जाणार? म्हटलं कशात? मध्ये बोलू नका हो. कशात काय? चेंडू कशात जातो? हा सूर्याचा चेंडू कधी जाणार कधी जाणार? बाउंड्रीच्या बाहेर. कसं वाटलं गाणं? म्हटलं वा काय गाणे हो, पण अर्थ कळला नाही. ही तर म्हटलं खुबी आहे, मला सुद्धा कुठे कळलाय? ज्याचा अर्थ कवीला सुद्धा कळत नाही त्यालाच नवकाव्य म्हणतात. हा तिच्या आईला म्हटलं असल्या कविता मी रोज 50 करतो, परंतु तार करून राहिले माझा इन्सिडेंट करता. म्हटलं काय झालं? 50 करता 2 वर्ष मला लागले ह्या कवितेला शब्द मिळत नाहीत आणि तुम्ही म्हणता 50 करतो? हो. म्हटलं काय झालं? आणि ते मी सकाळी तिकडे गेल्यावर. तर म्हणजे एखादी दाखवाल का? हो दाखवी. आता दाखवू का म्हणून तुम्ही दाखवा? तर म्हटलं एक बिन मेंदूचा कवी. बिन मेंदूचा कवी म्हणजे तुम्ही कवीला बिन मेंदूचे म्हणता? म्हटलं डोंट डिस्टर्ब मी, मध्ये बोलू नका, ऐकून घ्या ना. एक बिन मेंदूचा कवी बसला होता हलवीत. काय हलवीत? हा म्हटलं परंतु गप बसा ना, तुमचं गाणं मी ऐकलं की नाही गप बसून? मग तुम्हाला काय एवढी उत्सुकता लागली काय हलवीत ते? डोंट डिस्टर्ब मी, यू ओनली हियर अँड गो. तर एक बिन मेंदूचा कवी बसला होता हलवीत आपली बिनशाहीची लेखणी आणि करीत होता विचार. परंतु म्हणले कसला? कुठे घालू कुठे घालू कुठे घालू लेखणी? हो लेखणी नाही हो, मध्ये बोलणं दोन दिवसात मी. आणि करीत होता विचार कुठे घालू कुठे घालू कुठे घालू न सुचलेली अक्षरे. परंतु तिथून जे उठून गेले ते अजून मी त्याला शोधतोय गेली 40 वर्ष. मला वाटतं बहुतेक आय काँग्रेसमध्ये गेले असावेत. तसं सेन्सर विचित्र आहे हो. माझे गुरुजी वसंत बापट त्यांनी एक कविता केली, बघा
त्याने कविता केली की ओठावरती ओठ टेकुनी, ओठावर ओठ पण नाही अधर अधर अधरावरती अधर टेकुनी चुंबियले मी तुला साजणे कसस झालं मला. मग कशाला झक मारली कुणी त्याला उद्योग करायला, म्हणजे त्याला पण समाधान नाही आणि आपल्याला सुख नाही, सगळं गिरी गिरी असं नाही वाटत तुम्हाला? ते शब्द तोच विचार, शब्द नाही तीच कल्पना मी घेतली आणि त्याच्यावर गाणं केलं कोल्हापुरी भाषेत रांगड्या. कि बघून तुझा ही रूप मनामध्ये खूप वाटत भेटावं, अग धरून तुझला घट गुलाबी वट मधवानी चाटाव, ओठावरती ओठ ठेवून अग लाडकी छबीन सुन्याची डबी. बघा आपल्या प्रेयसीला सुन्याच्या डबीची उपमा देणारा शायर केवढा मोठ्या विचारात असला पाहिजे, कारण सुन्याची डबी ही एकमेव जगातली अशी एकच वस्तू आहे की जिच्यामध्ये आपल्याला हक्काने बोट घालता येतं. हे सुद्धा गाणं एका शब्दामुळे वाचलं, ह्याच्यामुळे असं होतं की काल रात्रीला सपान पडलंय स्वप्नात आला तुम्ही तुम्ही म्हणजे मी. तर हे उषा चव्हाण गाणं म्हणते आणि तुम्ही सगळे एका वेळेत येतो स्वप्नामध्ये गेला नुसती धडकून म्हणेल माहितीये काय, आणि त्यात तुम्ही कोल्हापूरची माणसं सरळ जाणार काय स्वप्नात काय. बर समजा तुम्ही सरळ गेला पण सरळ याला खात्री काय, काल रात्रीला सपान पडलं स्वप्नात आला तुम्ही बाई मी बडबडले आणि गालावरती खुणा बघुणी आई म्हणाली काय घडले, आता सांगू कशी बोलू कशी नाव कुणाच घेऊ कशी मी. तेव्हा मी तिला म्हणतो तू माझी मंजुळा गोड तुझा गळा दुरून ग पाहू नको. अरे तू माझी मंजुळा गोड तुझा गळा दुरून ग पाहू नको, रंगान तू गोरी ग दिसतेस पोरी जवळ गेला जुन. पुढे ती म्हणते की धरला माझा हात तुम्ही, अहो धरला माझा हात तुम्ही आणि मी ओरडले पुरे करा बाई सपना मंदी. ह्या दोन शब्दामुळे गाणं सुटलं. अवधीत किती पण तुम्ही म्हणाला डावा आजचा करू पुरा बाई सपना मंदी, आणि पाठशिवणीचा खेळ खेळता पाय घसरुनी मी पडले गालावरती खुणा बघुणी आई म्हणाली काय घडले. तू फिर फिरता पाखरू ग बघतोय धरू तरी मला गाव ना, झालो तुझ्यावर खुशी तू माझी मिशी. अरे प्रेयसीला मिशी म्हणायची म्हणजे केवढी उच्च कल्पना असली पाहिजे, कारण मिशी ही पुरुषाची एकमेव एक अशी वस्तू आहे की जिच्यावर आपल्याला कधी पण हात फिरवता येतो. आणि या कोल्हापुरामध्ये हात फिरवण्याचा मोह होणाऱ्या दोनच मिशा, एक यांची मिशी आणि दुसरी उदय सिंगराव गायकवाड. नाही मी ह्याला विचारलं त्याने अजून आहे का, कारण तो करेल तसं हे करतात. तेव्हा एवढी माझी रसाळ भाषा सुंदर भाषा इतकी गोड भाषा मराठी भाषा, पण आता नतद्रष्ट मंत्री आला मुख्यमंत्री मुख्यमंत्री शंकररावजी चव्हाणजी त्याच्या मायसा जीजी त्या असेंब्लीमध्ये बोलताना एका ठरावावरती इंग्लिश मधून बोलत होता. मनोहर जोशीने ऑब्जेक्शन घेतलं, विरोध केला, म्हणलं मला तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात तुम्ही मराठीमध्ये बोला. तेव्हा शंकरराव चव्हाण म्हणले मुझे मराठी नाही आती है, तुला कुणी काढलं रे शंकरिया.
माझ्या मराठी भाषेचा अपमान करतोस, मला खरं सांगू मित्राहो, भाषेवर जर कोणाचा एन टी रामराव जर कधी तेलुगू भाषेवर वाईट बोलला असता तर तिथल्या लोकांनी त्याचा क्षमा केला असता, क्षमा. पण आपण पुरखट लोक म्हणून गप्प बसतो आणि असला मुख्यमंत्री आपण खपून घेतो. म्हणलं शंकरराव चव्हाण बरोबर आहे आणि शंकर चव्हाण खोटं नाही बोलत, त्यांना खरंच मराठी येत नाही. त्यांना मराठी कसं येणार, ते राहतात नांदेडला आणि त्यांच्या घराच्या बाजूला शिखांचं गुरुद्वार आहे. कमाल झाली आता. त्यांच्या घराच्या बाजूला शिखांचं गुरुद्वार आहे, त्यामुळे पंजाबी लोकांची सारखी जाय चालू असते ना, त्यामुळे आम्हाला कळत नाही का कुणाचं बीएनए आहे ते. तो एक दसरा, त्याला उद्योग नाही. मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची कामं करायची की नाही, लोकांच्या अडचणी असतील त्या दूर करायच्या, काय आहे नको ते बघायचं, रस्ते चांगले करायचे, शहर स्वच्छ ठेवायचं, राज्यावर लक्ष ठेवा, ते नाही. सकाळी उठलं की पहिली बातमी शंकरराव चव्हाण शिवसेनेचा जोर वाढू देणार नाही, लवकरच बाळासाहेब ठाकरे यांना पकडणार. रोज बातमी शिवसेनेची मस्ती चालणार नाही, बाळासाहेब ठाकरे यांना पकडणार.